नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता 1 ऑगस्टला होणार सुनावणी। मुख्यमंत्र्यांवरील टीकेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात जुंपली। मोठे झालेल्यांना पायदळी यायला वेळ लागत नाही, क्षीरसागर यांचा टोला। तर माझ्यावर बोलण्यापेक्षा स्वतःची स्थिती काय झाली आहे त्याचा अभ्यास करा, पाटील यांचा पलटवार। लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर कोल्हापूरकर रस्त्यावर मास्क वापरून आणि सोशल डिस्टन्सिंग राखून केले व्यवहार। UGC मार्गदर्शक नियमावलींना आव्हान देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवरील सुनावणी होणार पुढच्या सोमवारी। आणि कोरोनामुळे पहिल्या श्रावण सोमवारी मंदिरांच्या बंद दाराबाहेरूनच भाविकांनी घेतलं शिवशंकराचं दर्शन। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। आता बोलूया सविस्तर बातम्यांकडे। महाराष्ट्रात नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या सुनावणीत पुढील आदेशापर्यंत नेमणुकांना न्यायालयानं स्थगिती दिली आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑगस्ट रोजी आणि अखेरची सुनावणी 1 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात 12% आणि सरकारी नोकरीत 13% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं यापूर्वीच घेतला आहे। मात्र या निर्णयामुळे आरक्षणाची टक्केवारी 50% जास्त होत असून हे नियमबाह्य आहे असा दावा करत हे आरक्षण रद्द करण्याची मागणी काही याचिकाकर्त्यांनी केली आहे। उच्च न्यायालयानं राज्यात 13% मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं। सरकारकडून मराठा समुदायाला सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांत दिलं जाणारं 13% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी प्रकरणात दिल्या गेलेल्या निर्णयाचं उल्लंघन करत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। 3 सदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत सरकारनं 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली। तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हणणं मांडण्यास अडचणी येत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। त्यानंतर सुनावणी होईपर्यंत नोकरभरती करू नये असं सांगत न्यायालयानं याचिकांवर 1 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय दिलाय। मुकुल रोहितगी आणि पटवालिया हे निष्णात वकील सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडतायत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झालेत, मात्र मोठे झालेल्यांना पायदळी यायला वेळ लागत नाही असा टोला माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त CPR इथं बेड वाटप कार्यक्रमानंतर माध्यमांशी ते बोलत होते। यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी चांगलाच समाचार घेतला। चंद्रकांत पाटील यांना भाजप आणि शिवसेना युतीचा इतिहास माहीत नसेल अशी उपहासात्मक टीका हे क्षीरसागर यांनी केली। गेल्या 30 वर्षांपासून भाजप आणि सेना युती होती। या 30 वर्षात मातोश्रीवरील नेते कधीही माध्यमांशी बोलले नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी युती सरकारच्या काळात माध्यमांशी बोलले का असा सवालही माजी आमदार क्षीरसागर यांनी केला। चंद्रकांत पाटील यांना कदाचित युतीचा इतिहास माहीत नसेल, आंबा पडल्यासारखा ते अचानक मोठे झालेत, मात्र मोठे झालेल्यांना पायदळी यायला वेळ लागत नाही असा टोलाही माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला। आपण म्हणतो ना की आंबा पडला, तसा आंबा पडलेल्या चंद्रकांतदादा पाटलांनी ते पूर्वी काय होते आणि या गेल्या 5 वर्षात म्हणजे एवढं पण आपण मोठं झाल्यासारखं त्यांना भासत असेल तर त्यांनी त्याचा विचार करावा। जसं माणूस मोठा होतो तसा पायदळी येण्यास पण वेळ लागत नाही आणि मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचं शेवट काय होतो हे नारायण राणेंनी देखील अनुभवलेलं आहे।
चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर परिणाम होणार नाही. संयम दाखवत मुख्यमंत्री कोरोना काळात काम करतायत, दिंडोरा पेटवत काम केलं म्हणजे कारभार नव्हे, अशी टीकाही राजेश क्षीरसागर यांनी भाजपवर केली. दरम्यान क्षीरसागर यांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी माझ्यावर बोलण्यापेक्षा स्वतःची स्थिती काय झाली आहे त्याचा अभ्यास करावा असा पलटवार त्यांनी पत्रकार बैठकीत केलाय. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात जे आज झालं त्यामुळं मराठा समाजातील मुलामुलींची झोप उडाली असल्याचं सांगत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीबाबत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. क्षीरसागर यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपली काय स्थिती झाली आहे ते पाहावं असा पलटवार केला. आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, त्यामुळे बाबासाहेबांच्या घराबद्दल घराण्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. प्रकाश आंबेडकरांना प्रकाश शेवटी असं की कोण कोणाला सल्ला देतो, आपल्याबद्दल आपुलकी असल्यानंतर सल्ला देतो. प्रकाश आंबेडकरांनी आपुलकीने सल्ला दिला आहे, आम्ही त्याचा विचार करू. राजेश क्षीरसागर काहीतरी आज म्हणाले की नारायण राणेंसारखी दादाची स्थिती होईल. राजेश क्षीरसागरांनी त्यांची जी स्थिती झाली आहे त्याच्यावर पहिलं काम करावं, बरोबर ना? मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सरकारच्या वकिलांनी राज्य सरकारनं आपल्याला पुरेशी माहिती दिली नसल्याचं सांगून वेळ मागितली आहे. त्यामुळं आरक्षणाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या मराठा तरुण तरुणींची झोप उडाली असल्याचं सांगत राज्य सरकारवर तोफ डागली आहे. कारण सुप्रीम कोर्टाने ठणकावून सांगितलं होतं की मुंबई हायकोर्टामध्ये किती दिवस केस चालली मला माहित नाही, मी 3 दिवसामध्ये ऐकणार आणि निर्णय देणार. त्यामुळे इंटिरियम रिलीफ त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दिला नव्हता, त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा तरुण तरुणी प्राण डोळ्यात आणून आजच्या निर्णयाची वाट बघत होते. आज जे सुप्रीम कोर्टात झालं त्यामुळे डोळ्यात प्राण आणून आजच्या निकालाची वाट पाहणाऱ्या मराठा तरुण तरुणीची झोपच उडाली. सरकारच्या वकिलांनी असं सांगितलं की पुरेशी माहिती अजून सरकारने आम्हाला दिली नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय त्यांनी राम मंदिर पायाभरणी समारंभाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत साशंकता व्यक्त केली. गेले 7 दिवसांपासून जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन आजपासून शिथिल करण्यात आल्यानं कोल्हापूर शहरासह जिल्हा पूर्वपदावर आलाय. शहरातील सर्व खासगी आस्थापना सुरू झाल्यानं रस्त्यांना अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलं होतं. भाजी मंडई, किराणा मालाची दुकानं या ठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांनी मास्कच्या वापराबरोबरच सोशल डिस्टन्सचा अवलंब केल्याचं दिसून आलं, तर अनेकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर पडणं टाळलं. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी 20 ते 26 जुलै या कालावधीत 7 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाऊन आज सोमवारपासून शिथिल करण्यात आल्यानं जिल्ह्यातील सर्व व्यवहार आता पूर्वपदावर आलेत. यापूर्वी खासगी आस्थापना सुरू ठेवण्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत परवानगी होती. आता मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खासगी आस्थापनांची वेळ 1 तासांनी कमी करून सकाळी 9 ते सायंकाळी 6 अशी करण्यात आली आहे. 7 दिवसांच्या कालावधीनंतर घराबाहेर पडलेल्या कोल्हापूरवासियांनी आज मात्र खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी केली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना तोंडाला मास्क लावण्याबरोबरच सोशल डिस्टन्स ठेवल्याचंही दिसून आलं. बँकांच्या बाहेरही नागरिकांनी नियमांचं पालन करत सोशल डिस्टन्स ठेवून रांगा लावल्या होत्या. कपिल तीर्थ भाजी मंडई, लक्ष्मीपुरी या ठिकाणी भाजी खरेदीसाठी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी होती. हॉटेल व्यवसायासाठी सशर्त परवानगी असली तरी अनेक ठिकाणी मात्र केवळ पार्सलची सोय उपलब्ध होती. लॉकडाऊनमुळे गेली 7 दिवस शहरातील रस्ते ओस पडल्याचं चित्र होतं. आज मात्र याच रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ होती. शहरातील महाद्वार रोड, बिंदू चौक, पद्मा चौक, मेरजकर तिकटी आदी परिसरामध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. कोरोना संसर्गामुळे बहुतांश वाहनधारकांनी तोंडाला मास्क लावल्याचं चित्र होतं.
कसबा बावडा इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आलंय. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या शिवभोजन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. गरीब आणि गरजूंना या शिवभोजन केंद्राचा निश्चित लाभ होईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. गरीब आणि गरजूंसाठी सरकारनं शिवभोजन योजना सुरू केली. शिवभोजन केंद्र सुरू केल्यानं बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना लाभ होऊ लागला. लॉकडाऊनच्या काळात गरिबांना शिवभोजन थाळीचा आधार मिळाला. न्यायालय, जिल्हा रुग्णालय, बसस्थानक, रेल्वे परिसर, बाजारपेठ, शासकीय कार्यालय या ठिकाणांना शिवभोजन केंद्रांना शासनानं प्राधान्य दिलंय. त्यानुसार कसबा बावडा इथल्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या ठिकाणी शिवभोजन सुरू करण्यात आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज शिवभोजन केंद्राचं पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. गरीब आणि गरजूंना या शिवभोजन केंद्राचा निश्चितच लाभ होईल असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या शिवभोजन केंद्राचा जिल्हा न्यायालयात परगावाहून येणाऱ्या पक्षकारांना लाभ होणार आहे. या प्रसंगी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, योगेश साळोखे, अमित साळोखे, विनायक साळोखे, अजय पोवार उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त CPR रुग्णालयाला विशेष निधीतून 1 कोटींचे बेड आणि कपाट या साहित्याचं वितरण करण्यात आलं. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम CPR इथं पार पडला. कोरोना महामारीचं संकट देशासह राज्यावर ओढवल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. वाढदिवसानिमित्त कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सामाजिक उपक्रम राबवण्याचं आवाहन शिवसैनिकांना करण्यात आलंय. या आवाहनानुसार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून CPR साठी 1 कोटींचा निधी मंजूर केला. या निधीतून CPR साठी बेड आणि कपाट हे साहित्य आज प्रदान करण्यात आलं. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम CPR इथं पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालये सुसज्ज असणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. गेल्या 10 दिवसात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट होताना दिसत असल्याचं सांगितलं. कोरोनाच्या महामारीनं आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. सामाजिक भान जपून CPR ला 1 कोटींचे बेड आणि कपाट उपलब्ध करून आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्याचं काम केल्याचंही माजी आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं. कोरोनाच्या संकट काळात जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन या सर्वांना माजी आमदार क्षीरसागर यांचं मोलाचं सहकार्य मिळत असल्याचं आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितलं. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, CPR च्या अधिष्ठाता डॉ आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ BC केम्पी पाटील, डॉ अजित लोकरे, अभ्यागत समिती सदस्य सुनील करंबे आदी मान्यवर उपस्थित होते. ताज्या घडामोडींसाठी SNews कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर SNews कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा SNews. शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि SNews चा संयुक्त उपक्रम विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. आपण सर्वजण विद्यार्थ्यांच्या चिरंतर अध्ययनासाठी प्रयत्नशील आहात. आपण सर्वांचं कौतुक करतो मी आणि SNews चॅनलने देखील अशा प्रकारचा उपक्रम आपण आयोजित करत आहात हे ऐकून खूप समाधान वाटलं. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी आपण सर्वांनी यापुढे अशाच प्रकारचे सहकार्य ठेवावं. धन्यवाद. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर SNews चॅनेलच्या संयुक्त विद्यमानं विद्याभवन ऑनलाईन शिक्षण हा नवोपक्रम आम्हाला तुम्हाला देताना आनंद होत आहे. कारण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे, किंबहुना मुलंही शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून आम्ही हा अतिशय नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही घेत आहोत. SNews हे आपल्या जिल्ह्यातील एक लोकप्रिय चॅनल आहे आणि या चॅनलच्या मार्फत आपल्याला हे आपल्या घरोघरी पाहावयास मिळणार आहेत. त्यामुळं कुठल्या प्रकारची लॉकडाऊनची भीती मनामध्ये न बाळगता आपण या विद्याभवन ऑनलाईन नवोपक्रमाचा जरूर फायदा घ्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांकडून 10वीचं मार्गदर्शन घेण्यासाठी जरूर पहा SNews वर सोमवार ते शनिवार सायंकाळी 6 ते 7 या वेळेत विद्याभवन ऑनलाईन शिक्षण.
पारदर्शी कारभार आणि दूरदर्शी विचार, आधुनिकतेचा स्वीकार यातून असंख्य कुटुंबांचा आधारवड बनलेले स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या 72व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल, श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कामगार संघ कागल. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. UGC ने विद्यापीठ परीक्षांबाबत जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. UGC ला या संदर्भात उत्तर देण्यासाठी 3 दिवसांचा अवधी देण्यात आल्यानं ही सुनावणी पुढील सोमवारपर्यंत टळली आहे. युवासेनेनं न्यायालयात या प्रकरणी रीट याचिका दाखल केली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण केले जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय देत देशभरातील विद्यापीठांना पत्रकं जारी केली. त्यानंतरही अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम राहिलं आहे. दरम्यान UGC ने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निर्णयाविरोधात युवासेनेनं सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे. युवासेनेसह विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती आता शुक्रवारी होणार आहे. जैन समाजातील विविध ट्रस्टींनी एकत्र येऊन हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या आचार्य श्री जयशेखर सुरीश्वरजी सांस्कृतिक सभागृहात सिमंधर कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. आज या सेंटरचं पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी ट्रस्टच्या कामाचं कौतुक केलं. जैन धर्मामध्ये चातुर्मास महिन्यात खाणं पिणं आणि राहण्याच्या बाबतीत अनेक नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. अशावेळी इतर रुग्णालय किंवा अलगीकरण कक्षामध्ये सोय होणार नाही यासाठी शहरातील अनेक जैन विश्वस्तांनी एकत्र येत जैन लोकांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 7 दिवसात शिरोली इथल्या आचार्य श्री जयशेखर सुरीश्वरजी सांस्कृतिक हॉलमध्ये सिमंधर कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये 50 पॉझिटिव्ह तर 75 अलगीकरण बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सर्व सोयीसुविधांची नामदार पाटील यांनी पाहणी केली. यावेळी नामदार पाटील यांनी विश्वस्तांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं. कोरोनाविरोधात शासन सर्वतोपरी लढा देतच आहे, मात्र अशा उपक्रमांचीही गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची आणि पुढील नियोजनाची माहिती नामदार पाटील यांनी दिली. खासगी दवाखान्यांमध्ये कशा पद्धतीनं सुविधा वाढवता येतील याबाबत नियोजन करून कोरोनाबाधितांमध्ये पूर्व आजार असणारी लोकं जास्त बळी पडतात, त्यामुळे किरकोळ आजार जरी असला तरी ताबडतोब तपासणी करून घ्यावी असं आवाहन नामदार सतेज पाटील यांनी केलं. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ अभिनव देशमुख, सरपंच शशिकांत खवरे, जितेंद्र गांधी, भरत ओसवाल, नरेंद्र ओसवाल, कांतीलाल संघवी, बिपिन परमार, दिलीप गांधी, सुरेश राठोड, रतन गुंदेशा, नरेंद्र पोरवाल, सुभाष गुंदेशा, दिलीप रायगांधी, API किरण भोसले यासह जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते. श्रावण हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा महिना, सासूरवाशिणीला नागपंचमीनिमित्त माहेरी आणणारा, विविध सणांमुळे अबालवृद्धांचा भक्तिभाव वाढवणारा हा महिना. मात्र कोरोनाच्या संकटामुळे या सगळ्या आनंद आणि उत्साहावर विरजण पडलंय. आज पहिला श्रावण सोमवार, मात्र कोरोनामुळे सकाळी मोजक्याच पुजाऱ्यांनी धार्मिक विधी केले तर मंदिर प्रवेश बंद असल्यानं भाविकांनी मंदिराबाहेरूनच शिवशंकराचं दर्शन घेतलं. गेल्या आठवड्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. मात्र कोरोना संकटामुळे लॉकडाऊनमध्ये असलेल्या नागरिकांना कोणतेही सण साजरे करता आलेले नाहीत. कोल्हापुरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आजपासून या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.
त्यामुळे आज पहिला श्रावण सोमवार असला तरी शहरातील शिवमंदिरं बंद आहेत. पहिल्या श्रावण सोमवारी पहाटेच्या वेळी शहरातील वटेश्वर महादेव मंदिर, शिवाजी स्टेडियम इथले रावणेश्वर मंदिर, उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिर आणि गंगावेश ऋणमुक्तेश्वर मंदिर इथं मोजक्या पुजाऱ्यांनी पारंपरिक पूजाविधी अभिषेक घालून आकर्षक पूजा बांधली होती. पहाटे हा विधी पूर्ण करून पुन्हा मंदिरं बंद करण्यात आल्यानं पहिल्या श्रावण सोमवारी भाविक मंदिराच्या दारातूनच महादेवाचं दर्शन घेत होते. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या एकलव्य कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेले काही जण फुटबॉल सामना खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी 6 जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे ठाणे आणि कोतोली ही दोन गावं कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत. या ठिकाणच्या कोरोनाबाधित रुग्णांसह त्यांच्या संपर्कातील अनेक जणांवर पन्हाळा पायथ्याशी एकलव्य कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या सेंटरमध्ये रविवारी काही जण फुटबॉल सामना खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. कुणीतरी या सामन्याचं शूट करतो तो व्हिडिओ व्हायरल केल्यानं तालुक्यात चर्चेचा विषय ठरलाय. या संदर्भात आम्ही तहसीलदार रमेश शेंडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या रुग्णांना इथल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फुटबॉल खेळण्यास मज्जाव केल्याचं सांगितलं. आम्ही कोविड सेंटरमध्ये सुखरूप आहोत हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करणार आहे असं उत्तर सेंटरमधील लोकांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्याचं तहसीलदार शेंडगे यांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणी पोलिसांमार्फत चौकशी करून कारवाई करणार असल्याचंही तहसीलदार रमेश शेंडगे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान फुटबॉल खेळणाऱ्या पोर्लीतील 2 आणि कोतोलीतील 4 जणांवर अशा 6 जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास कोडोलीचे पोलीस करत आहेत. कवठेगुलंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्थानिक आमदार निधीतून आज रुग्णवाहिका प्रदान केली. आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाल्यानं या केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील रुग्णांना तातडीनं उपचार मिळण्यास मदत होणार आहे. शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्थानिक आमदार विकास निधीतून रुग्णवाहिका प्रदान केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती स्वाती सासणे, प्रांताधिकारी विकास खरात, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश साळे, राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील टाकवडेकर, शिवसेना तालुका प्रमुख सतीश मलमे, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी एस कवितके यांची उपस्थिती होती. आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील रुग्णांना तातडीनं उपचारासाठी ही रुग्णवाहिका उपयोगी ठरेल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. या रुग्णवाहिकेचा उपयोग सर्वसामान्य गोरगरीबांच्या या दुःखासाठी आणि त्यांच्या अडचणीच्या काळात आरोग्याच्या अडचणीच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडेल असा विश्वास त्या निमित्ताने व्यक्त करतो आणि मी थांबतो. यावेळी प्रकाश पाटील टाकवडेकर, सतीश मलमे, स्वाती सासणे आदींनी मनोगत व्यक्त केली. या प्रसंगी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य परवीन पटेल, प्रभारी सभापती मल्लू खोत, सुभाषसिंह राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी PS दातार यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा देऊन तालुक्यातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार आहे अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. राधानगरी इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयाला 10 लाखांच्या वैद्यकीय साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात गेली 4 महिने राधानगरी इथल्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्यावर उपचार देणारे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ RR शेट्टी, वैद्यकीय अधीक्षक डॉ GB गवळी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. भविष्यात रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूर आणि अन्य ठिकाणी जावं लागू नये यासाठी या रुग्णालयाला अत्याधुनिक वैद्यकीय मशिनरी दिल्याचं आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. यावेळी प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार मीना निंबाळकर, माजी अर्थ आणि शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, पोलीस निरीक्षक उदय डुबल, ॲडव्होकेट प्रशांत भावके, सहाय्यक गटविकास अधिकारी शरद शिंदे, नायब तहसीलदार विजय जाधव, शाखा अभियंता सुरेश खैरे, अमित पाटील, दीपक पाटील, उत्तम पाटील, सरपंच कविता शेट्टी, मोहन पाटील आदी उपस्थित होते. कोरोना अत्यवस्थ रुग्णांसाठी संसर्गमुक्त झालेल्या अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावं असं आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलंय. CPR इथं आयोजित प्लाझ्मा दान शिबिरात ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त CPR इथं आज प्लाझ्मा दान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात 30 दात्यांनी 60 युनिट प्लाझ्मा दान केला.
कोरोना संसर्गावर मात करून संसर्गमुक्त झालेल्या व्यक्ती पुढे येऊन प्लाझ्मा दान करतायत ही जिल्ह्यासाठी चांगली बाब असून कोरोना अत्यवस्थ रुग्णांसाठी हे जीवदान ठरणार असल्याचं आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं. तसंच संसर्गमुक्त झालेल्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी प्लाझ्मा दात्यांना नामदार यड्रावकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक बी सी केम्पी पाटील, मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर महेंद्र बनसोडे, हिमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर वरुण बाफना, डॉक्टर रवींद्र रामटेके, तंत्रज्ञ प्रमुख रंजन पाटील, डॉक्टर शीतल यादव, रमेश सावंत आदी उपस्थित होते. ताज्या घडामोडींसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. आमच्या बँकेचे मार्गदर्शक, सहकारातील दीपस्तंभ आणि आपणा सर्वांचे प्रेरणास्थान स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 72व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. माननीय श्री एम पी पाटील अध्यक्ष, माननीय नंदकुमार माळकर उपाध्यक्ष, माननीय विनायक चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी, राजेंद्र जाधव, अप्पा सोहुच्चे, अप्पासाहेब भोसले, चंदर गाडीवड्ड, प्रकाश पाटील, रवींद्र घोरपडे, रणजित पाटील, विशाल पाटील मळगेकर, उमेश सावंत, कल्पना घाटगे, सीए अनिल मोरे तज्ज्ञ संचालक, ॲडव्होकेट बाबासाहेब मगदूम तज्ज्ञ संचालक, राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कागल. घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणार, प्रत्येक बातमीला न्याय देणार. एस न्यूज चं 9 बातमीपत्र, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता एस न्यूज. बेकायदेशीरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या उत्तर प्रदेश इथल्या कुमार प्रजापती याला रविवारी सायंकाळी राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 पोलीस कोठडी सुनावली आहे. शास्त्रीनगर बुद्ध गार्डनजवळ एक संशयित बेकायदेशीररित्या पिस्तूल घेऊन वावरत असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी सायंकाळी राजारामपुरी पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेतलं. कुमार गंगाप्रसाद प्रजापती असं त्याचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद इथला रहिवाशी आहे. सध्या तो कसबाबावडा इथं राहतोय. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल, जिवंत राऊंड, काडतूस असा 31,000 मुद्देमाल जप्त केलाय. राजारामपुरी पोलिसांनी आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयानं त्याला 2 पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीत गेल्या 7 लॉकडाऊन होतं. शहरामध्ये आज बाजारपेठ खुली झाली तरी नागरिकांनी बाजार खरेदी करणं टाळलं. काही ठिकाणी नागरिकांनी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करून खरेदी केली. इचलकरंजी शहर आणि ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बाजारपेठ खुली करण्यात आली होती. मात्र खरेदीसाठी नागरिकांनी बाहेर पडणं टाळल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहरातील कापड व्यापारी आणि अन्य व्यवसाय प्रशासनानं दिलेल्या नियमांचं पालन करून सुरू होते. यंत्रमाग धारकांनी आपले यंत्रमाग कारखाने नियम पाळून सुरू ठेवले. सध्या शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 785 जाऊन पोहोचली आहे तर 200 रुग्ण बरे झालेत तर 40 मृत्यू झालाय. सध्या 545 रुग्ण उपचार घेत आहेत. राधानगरी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढती आहे. कोरोनाची समूह संसर्ग साखळी थांबवण्यासाठी लक्षणं आढळणाऱ्या व्यक्तींनी शासनाच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी स्वतःहून येणं गरजेचं आहे असं प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी केलं. राधानगरी तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी उपस्थित विविध गावांचे सरपंच, शासनाचे प्रतिनिधी आणि ग्रामदक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांना कोरोना संसर्गाविषयी खबरदारी, उपाय आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केलं.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोना रुग्णांना चांगल्या सेवा देण्याच्या सूचना केल्या. राधानगरी कोविड सेंटरमधील संशयित रुग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर काही वेळातच अहवाल देणारी आधुनिक सुविधा येत्या 4 दिवसात सुरू करणार असल्याचं आमदार आबिटकर यांनी सांगितलं. बैठकीला प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार मीना निंबाळकर, पोलीस निरीक्षक उदय डुबल, अभिजित तायशेटे, दीपक पाटील, आर के मोरे, मोहन पाटील, दीपक शेट्टी, डॉक्टर जी बी गवळी, डॉक्टर आर आर शेट्टी यांच्यासह तालुक्यातील सरपंच, शासकीय अधिकारी उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे गेल्या 4 महिन्यांपासून सर्व शाळा बंद आहेत. यामुळे शाळांमधील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणं स्वाभाविकच आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या जरगनगर इथल्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर या शाळेत आज सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन शाळेमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. मुख्याध्यापक उत्तम गुरव, उपमुख्याध्यापक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 1.5 तास राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे सर्व वर्गखोल्या आणि आवार स्वच्छ झाला. गेले 8 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन असल्यामुळे आमच्या शाळेमध्ये सर्वच इयत्ता पहिली ते 8वी या वर्ग शिक्षकांनी ऑनलाईन गुगल मीट, पेपेक्स या ॲपवरून ऑनलाईन प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलं होतं. या ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला, याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. त्यानंतर या 8 दिवसानंतर आज आम्ही शाळेमध्ये सर्वजण आलेलो आहोत आणि शाळेमध्ये आज सर्व शाळेच्या परिसराची आज सर्वांनी मिळून स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या घरफाळा विभागातील गैरव्यवहार प्रकरणातील संशयित करनिर्धारक आणि संग्राहक संजय भोसले यांच्या चौकशीसाठी आयुक्तांनी चौकशी समिती नेमली आहे. या प्रकरणी 4 जणांवर महापालिका प्रशासनानं तातडीनं गुन्हे दाखल केले. यापैकी 2 जणांना अटकही झाली असून उर्वरित 2 जणांचा शोध पोलीस घेत आहेत. या गैरव्यवहारात करनिर्धारक संजय भोसले यांचाही सहभाग असून महानगरपालिका आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी त्यांच्यावर कारवाईची तत्परता दाखवावी अशी मागणी जीवनदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे यांनी केली आहे. आयुक्त साहेबांनी जे 4 आरोपींना तातडीनं त्यांना निलंबित करून फौजदारी कारवाई केली, त्याचप्रकारे 5वा आरोपी संजय भोसले यांचं नाव पुढं आलेलं आहे, तर त्यांना बी निलंबित करून फौजदारी कारवाई करणार का, तात्पुरता दाखवण का, हा आमचा मोठा पहिला प्रश्न आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धातील शूर जवानांचं स्मरण करण्यात आलंय. या युद्धात कोल्हापूर जिल्ह्यातील कळे इथले मच्छिंद्र देसाई शहीद झाले होते. या विजयी दिवसानिमित्त करवीरचे तहसीलदार शीतल भामरे यांनी शहीद मच्छिंद्र देसाई यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या शौर्याला सलाम केला. वीरपत्नी सुनीता देसाई यांचा तहसीलदार भामरे यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा सैनिक अधिकारी सदाशिव अडकूर, इंडियन ऑइलचे सी के नंदन, सुहास देसाई उपस्थित होते. कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे आणि त्यांचा मुलगा विद्यमान नगरसेवक उदय डांगे यांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांचेही टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे आणि नगरसेवक उदय डांगे यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्येष्ठ असणाऱ्या पित्यासह पुत्राला कोरोना झाल्यानं शहर चिंतेत होतं. पिता पुत्रांवर सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर दोघांनीही कोरोनावर मात केली आहे. 10 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन दोघेही आज घरी परतले. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. करवीर तालुक्यातील महे इथं रविवारी रात्री एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. नोकरीसाठी बाहेर असलेला हा व्यक्ती गावी परत येत असताना त्याला संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त होतीये. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला व्यक्ती गावापासून 1 किलोमीटर अंतरावर राहतो, तसेच तो घरीच राहिल्यामुळे समूह संसर्गाचा धोका टळला आहे. कोरोना दक्षता समितीनं त्यांच्या घरी जाऊन घरातील अन्य लोकांना दक्षता घेण्याची सूचना दिली. जिल्ह्यात रविवारी रात्री 12 पासून आज रात्री 8 वाजेपर्यंत 105 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला. बरे झाल्यानं दिवसभरात 210 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर आज पहिलाच दिवस. पहिल्या दिवशी बहुतांश व्यवहार सुरू झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णसंख्येची गती आज थोडी रोडावल्याचं दिसून आलं. काल रविवारी रात्री 12 वाजल्यापासून आज रात्री 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात 105 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 4556 इतकी झाली आहे. बरे झाल्यानं आज दिवसभरात 210 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1869 इतकी झाली आहे. म्हणजेच काल रात्रीपासून पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. रविवारी रात्री 12 पासून आज रात्री 8 वाजेपर्यंत 9 रुग्णांचा मृत्यू झालाय.
त्यामुळे आतापर्यंत मृत रुग्णांची संख्या 128 इतकी झाली आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता 1 ऑगस्टला होणार सुनावणी. मुख्यमंत्र्यांवरील टीकेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात जुंपली. मोठे झालेल्यांना पायदळी यायला वेळ लागत नाही, क्षीरसागर यांचा टोला. तर माझ्यावर बोलण्यापेक्षा स्वतःची स्थिती काय झाली आहे त्याचा अभ्यास करा, पाटील यांचा पलटवार. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर कोल्हापूरकर रस्त्यावर मास्क वापरून आणि सोशल डिस्टन्सिंग राखून केले व्यवहार. UGC मार्गदर्शक नियमावलींना आव्हान देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवरील सुनावणी होणार पुढच्या सोमवारी. आणि कोरोनामुळे पहिल्या श्रावण सोमवारी मंदिरांच्या बंद दाराबाहेरूनच भाविकांनी घेतलं शिवशंकराचं दर्शन. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी SNews कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर SNews कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. अहो सुमीचा फोन आलता, रविवारी जावे बापांनी ती आपल्याकडे पहिल्यांदाच राहायला येत आहे. अरे वा वा, काय त्यांना हे असं बाहेर पाठवणं कसं दिसल? आता तरी आपल्याला शौचालय बांधूनच घ्यायला पाहिजे. अरे बापरे, आता तो गवंडी शोधा, सिमेंट, वाळू, विटाणा हे सगळं झंझट कोण करणार, आणि तेही फक्त 4 दिवसात? अगं शक्य तरी आहे का ते? अहो ज्यांच्यामुळे गावेच्या गावे हगणदारी मुक्त झाली त्या आविष्कार शौचालयाच्या ऑफिसला फक्त फोन करायचा आणि निवांत राहायचं. असं म्हणतेस? मग आत्ताच फोन करतो. संपूर्ण काँक्रीटचे मजबूत टिकाऊ शौचालय फक्त एकाच दिवसात तयार. तसंच बाथरूम मुतारीही उपलब्ध आहे आणि मुतारी शौचालय भाड्यानं सुद्धा मिळतील. संपर्क आविष्कार ग्रुप, नवीन वाशिनाका कोल्हापूर. फोन 98 22 99 55 99.